निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो रोगराईला हकलून देऊया. सर्वांना नमस्कार. मित्र हो, बऱ्याच जणांना जेवल्यानंतर झोपण्याची सवय असते. लगेच दुपारी जेवण केलं की झोपतात, संध्याकाळी जेवण केलं की झोपतात. जेवल्याबरोबर झोपण्याची ही जी सवय आहे तिचे वाईट परिणाम कोणते असतात, ही सवय का चांगली नाही, कशामुळं आपण ते म्हणतो की जास्त वेळ झोपू नये, थोडा वेळाकरता ज्याला आपण वामकुक्षी म्हणत असतो किंवा एक 15-20 मिनिटाची किंवा स्टँडर्ड वेळेप्रमाणे म्हणजे 26 मिनिटाचा टाईम दिलेला आहे की तुम्ही जेवल्यानंतर एक 20 ते 26 मिनिटापर्यंत आडवे पडू शकता, परंतु तास तास दोन दोन तास जेवल्यानंतर आणि प्रत्येक वेळेला झोपलं पाहिजे ही पद्धत खूप चुकीची आहे. याच्यामुळं अनेक समस्या उद्भवतात, याच्यामुळं अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्याच्यामधले जे महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये थकवा येणं त्या व्यक्तीला. काय होतं की जे मेटाबॉलिझम आपण पाहणार आहोत पुढं काय होतं ते, परंतु थकवा जास्त त्या व्यक्तीला यायला लागतो, आळस त्या व्यक्तीच्या अंगामध्ये भरायला लागतो आणि अनिद्रा म्हणजे झोप पण चांगल्या प्रकारे त्या व्यक्तीला लागू शकत नाही. तसंच जे जेवण केलेलं असतं ते झोपल्यामुळं काय होतं की कसलीही हालचाल नसते, त्यामुळं ते जेवण हळूहळू पचायला लागतं, एकदम हळू पचतं, म्हणजे पचण्याची क्रिया एकदम मंदावते आणि त्यामुळं काय होतं मग गॅसेस तयार होणं, पोट गुब्ब होणं, गच्च होणं, फुगणं, ॲसिडिटी होणं, पित्त होणं, हे सगळे प्रकार सुरू व्हायला लागतात. म्हणून जेवल्याबरोबर नाही झोपलं पाहिजे. तसंच रात्रीची झोप, दुपारी झोपल्यामुळं रात्रीची झोप खराब होते आणि रात्रीची झोप जर खराब झाली तर दुसरा दिवस हा चांगला जातच नाही, म्हणजे सगळी दिनचर्या बिघडून जाते. म्हणून दुपारी तर विशेषतः जास्त वेळ नाही झोपलं पाहिजे आणि दुपारी झोपलं नाही तर काय होईल की मग संध्याकाळी चांगल्या प्रकारे झोप येईल आणि रात्री चांगल्या प्रकारे झोप आली तर दुसरा दिवस हा ती दिनचर्या आहे एकदम चांगल्या प्रकारे जाईल, ती एकदम चांगली सुरळीतपणे आणि व्यवस्थित प्रकारे तुम्ही आनंदी फ्रेश राहाल आणि तो दिवस चांगल्या प्रकारे जाईल. तसंच दुपारी किंवा संध्याकाळी जेवल्याबरोबर जे झोपतात त्यांच्यामध्ये वाईट स्वप्न पडण्याचं प्रमाण पण जास्त आहे, त्यांना वाईट स्वप्न पडतात, भयानक स्वप्न पडण्याचं प्रमाण जास्त वाढतं. तसंच आता जो सगळ्यात महत्त्वाचा जो दुष्परिणाम होत असतो तो म्हणजे जे मेटाबॉलिझम आहे बॉडीचं, म्हणजे जे आपण जेवण केल्यानंतर त्याचं जे पचन होत असतं, ते जे शोषण होत असतं शरीरामध्ये, ते शोषण झाल्यानंतर त्याचे रक्तात रूपांतर व्हायचं आहे, चांगले घटक ठेवून घ्यायचे आहेत, वाईट घटक किंवा टॉक्सिक प्रॉडक्ट जे आहेत ते बाहेर काढून फेकून द्यायचे आहेत, याला जे आपण मेटाबॉलिझम म्हणतो या मेटाबॉलिझमची गती पण मंद होते. हे मेटाबॉलिझम मंद होतं म्हणजे कॅलरीज ज्या खर्च होणार असतात त्याची प्रमाण कमी होतं, म्हणजे कॅलरीज जास्त शिल्लक राहतात आणि कॅलरीज जास्त शिल्लक राहिल्या की त्याचं रूपांतर फॅटमध्ये व्हायला लागतं आणि फॅटमध्ये रूपांतर झाल्यानंतर मग काय होणार, त्या व्यक्तीला लठ्ठपणा वाढणार, म्हणजे जाड होणार ती व्यक्ती, त्याचं वजन वाढणार आणि याच्यामुळं काय होणार की सगळे जे बाकीचे पोटातले जे घटक असतात म्हणजे चयापचया जी प्रक्रिया असते ती पण चांगल्या प्रकारे चालणार नाही. तसंच अशा व्यक्तींना डायबिटीजसारखा आजार होणं म्हणजे साखरेची बिमारी होण्याचे पण चान्सेस जास्त वाढतात. जे लोक जेवल्याबरोबर लगेचच झोपतात त्यांच्यामध्ये शुगरची बिमारी वाढण्याचं तसंच रक्तदाब वाढण्याचं पण प्रमाण जास्त वाढत असतं. तसंच वजन वाढणं, कारण आत्ताच आपण चर्चा केली की त्याच्यामध्ये कॅलरीज कमी वापरल्या जातात आणि उरलेल्या कॅलरीजचे चरबीत रूपांतर होते, चरबी साठली की मग ते लठ्ठपणा येतो आणि वजन वाढण्याकडे होतं, म्हणजे ती व्यक्ती ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा जो असतो ते त्या व्यक्तीला येतो. आणि लठ्ठपणाचे जे दुष्परिणाम असतात, शरीरामधला कुठलाही एकही अवयव दुष्परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. हे जे आजार आहेत, डायबिटीस असेल, रक्तदाब असेल किंवा हा लठ्ठपणा असेल, हे एक साखळी आहे यांची, हे एक दुष्टचक्र आहे, हे शरीरातील प्रत्येक अवयव खराब करतं. प्रत्येक अवयवावर याचे दुष्परिणाम, सांधे दुखायला सुरुवात होतात, रक्तदाब वाढतो, प्रत्येक अवयव खराब व्हायला सुरुवात होतात अशा प्रकारे. आणि रक्तातील जी चरबी असते, वाईट चरबी ज्याला म्हणतो आपण लिपिड्स, जे कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, होमोसिस्टिन्स आपण जे म्हणतो, जे की रक्तवाहिन्यांच्या आतून चिटकून बसतात, ते आतली पोकळी छोटी करतात, रक्तदाब वाढवतात, हृदयावर त्याचा वाईट परिणाम करतात, हार्ट अटॅकसारखे गंभीर आजार त्या व्यक्तीला होऊ शकतात, म्हणजे अशा प्रकारचे दुष्परिणाम पण होतात ज्या व्यक्तींना लगेच जेवण करायबरोबर झोपण्याची सवय असते. तसंच आपण आत्ताच चर्चा केली ॲसिडिटी होण्याच्या मागचं कारण काय असतं. ॲसिड हे प्रत्येकाच्याच पोटामध्ये, प्रत्येकाच्या अन्नाच्या पिशवीमध्ये स्त्राव होत असतं. अशी कोणतीच व्यक्ती नाही की त्याच्यामध्ये ॲसिड नसतं, ॲसिड स्त्राव होतच असतं. परंतु ज्या व्यक्तीचं हे ॲसिड
अन्नामध्ये मिसळून ते पुढं पुढं सरकत जातं, तिथं थांबत नाही जास्त वेळ. म्हणजे काय, ज्याची आतड्याची हालचाल हळूहळू सतत अन्न पुढं ढकलण्याची चालू असते, ते अन्न पचन करण्याची चालू असते, ज्याचं चयापचय चांगल्या प्रकारे चालत असतं, पचनक्रिया चांगली चालत असते, त्याच्यामध्ये ते अशीर वापरलं जातं आणि पुढं ढकललं जातं. तसं हे जेवण केल्याबरोबर झोपणाऱ्या व्यक्तीमध्ये ते होत नाही. तिथं काय होते, ते तिथं साठवून जातं. ही क्रिया मंदा होते पचनाची, आणि त्यामुळं तिथं साठल्यामुळं काय होतं की आतल्यांच्या ज्या पुढच्या हालचाली असतात त्या पण मंदावतात. आणि मग काय होतं, थोडं इथं थोडं अन्न साठतं, तिथं थोडं साठतं, तिथं थोडं साठतं, आणि त्या साठलेल्या अन्नाच्या मध्ये गॅसेस तयार व्हायला सुरुवात होतात, पोट गुप व्हायला सुरुवात होतं, अपचन व्हायला सुरुवात होतं, पोट फुगायला सुरुवात होतं. आणि ॲसिडिटी म्हणजे काय, की जे पित्तनंतर वर तयार होतं ते पुढं सरकतच नाही, म्हणजे ते अन्नाच्या पिशवीमध्ये साठून राहायला लागतं. हे मुख्य मेकॅनिझम आहे ॲसिडिटी होण्याचं. जर ते पित्त तयार झालेलं पुढं जर वाहून गेलं, अन्नात मिसळून गेलं किंवा हळूहळू पुढं ढकललं गेलं, तिथं नाही साठून राहिलं, तर ॲसिडिटीचा त्रास त्या व्यक्तीला होणार नाही. आणि ज्या व्यक्तीमध्ये हे पित्त तिथं साठून राहील, तिथंच त्या अन्नाच्या पिशवीमध्ये जमा होईल, मग हे कसं आहे, ॲसिडच आहे. मग हे ॲसिड तिथं त्या आतड्यांना तोडत राहणार, आणि ते तोडलं की तो त्रास, मग ती आग, मग तिथं दुखणं, मग तिथं काही कालांतरानं मग अल्सर्स तयार होणं, मग हे सगळे प्रकार तिथं सुरू होतात. आणि त्या व्यक्तीला पित्त एवढं जास्त व्हायला लागतं, ते पुढं सरकत नाही, मग त्या व्यक्तीला बऱ्याच वेळेला मळमळ व्हायला लागते, आणि त्या व्यक्ती तोंडानं पित्त पाडतात. ते कोण पाडतं, ज्यांचं पुढं सरकत नाही ते तोंडानं पाडतात. म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की झोपल्यानंतर, जेवल्याबरोबर लगेच, म्हणजे अंदाजे कसं की एक 1.5 तास 2 तास जेवण केल्यानंतर झोप नाही घेतली पाहिजे, संध्याकाळच्या वेळेला सुद्धा. आणि दुपारच्या वेळेला आपण आत्ताच बोललो की 15-20 मिनिटाची तुम्ही वामकक्षी किंवा डुलकी थोडीशी घेऊ शकता, पण त्यानंतर लगेच आपल्या आपल्या कामामध्ये ॲक्टिव्ह झालं पाहिजे. 2-2 तास दुपारी झोपणं 1.5-1.5 तास हे घातक आहे. याच्यानं बद्धकोष्ठता पण व्हायला लागते, कारण अन्नच पुढं सरकलं नाही तर मध्ये स्टूल्स जे असतात किंवा संडासी हार्ड व्हायला लागते, कडक व्हायला लागते, आणि त्यामुळं काय होतं, त्या व्यक्तीला संडासचा त्रास व्हायला लागतो, बद्धकोष्ठता होते. आणि कालांतरानं ह्याचं रूपांतर, जे मूळव्याध असतं ज्याच्यामध्ये आपण पाईल्स म्हणतो किंवा फिशर असतं, भगेंद्र किंवा फिश्चुला म्हणतो आपण, तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आजारामध्ये संडासच्या जागेचे आजार हे वाढत राहतात अशा व्यक्तीमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की अन्न पोटामध्ये हळूहळू पुढं सरकत राहिलं पाहिजे, आणि हे सरकत ठेवण्याकरता तुम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये कुठल्या ना कुठल्या कामामध्ये, कुठल्या ना कुठल्या शरीराच्या हालचालीमध्ये थोडंसं जेवण केल्यानंतर 1-2 तास थोडंसं राहिलं पाहिजे. जेवल्याबरोबर लगेच झोपलं नाही पाहिजे, कारण कसं, अन्नाची पिशवी रिकामी व्हायला जेवण केल्यानंतर कमीत कमी 2-2.5 तास ते 3 तास लागत असतात. मग त्याच्यातली निम्मे अर्धी तरी रिकामी झालेली पाहिजे, तर तेव्हा तुम्ही मग नंतर झोपलात तर चालू शकत. परंतु लगेचच जेवण केलेलं आहे, फुल भरलेली पिशवी आहे, कारण आपल्याकडे जेवताना सुद्धा काही कमी प्रमाणात जेवत नाहीत. भूक राखून जेव्हा 25-20% भूक शिल्लक ठेवा, कोणीही शिल्लक ठेवायच्या मार्गाला लागत नाही. मग त्यांना काय होतं, एवढं गच्च भरलेलं ते जेवण असतं, आणि त्याच्यात ह्यांनी जर झोपले तर ते तसंच गुब्ब बसतं, ते पचन पण व्यवस्थित होत नाही, आणि पुढं सरकण्याचं तर ते आणखीन अवघड होऊन बसतं, आणि त्यामुळं हे पित्त जास्त वाढत असतं, त्यामुळं पित्ताचा त्रास जास्त वाढत असतो. आणि अशा व्यक्तीमध्येच ही बद्धकोष्ठता होते. आणि आत्ता जे आपण सांगितलं की पाईल्स किंवा मूळव्याध असो, फिशर असो, भगेंद्र असेल, हे फिश्चुरा असेल, हे आजारांचं पण प्रमाण जास्त वाढतं. आणि गंभीर बाब म्हणजे, आपण याच्यापूर्वी एक व्हिडिओ केलेला आहे की ज्या लोकांच्या मध्ये पोट साफ होत नाही, व्यवस्थित पोट साफ होत नाही, आणि हे वर्षानुवर्षे चालत राहते तक्रार पोट साफ न होण्याची, त्यांच्यामध्ये आतड्याच्या कॅन्सरचं प्रमाणसुद्धा जास्त वाढतं. ज्याचं एकदम पोट साफ होत असतं, जे थोडंसं 20-25% भूक शिल्लक ठेवून जेवतात, ज्यांचं पोट एकदम साफ होतं, पचन चांगलं होतं, पित्त होत नाही, ॲसिडिटी होत नाही, गुब्ब पोटाच्या तक्रारी नसतात, त्या व्यक्तींना बहुधा आतड्याचे कॅन्सर होत नाही. ही पण गंभीर बाब लक्षामध्ये घेतली पाहिजे की असे एवढे गंभीर परिणाम आहेत, आणि या सगळ्या समस्या उद्भवत आहेत आपलं एका चुकीमुळं, किंवा एक जी ही सवय आहे याला आपण बॅड हॅबिट म्हणूया. जेवल्याबरोबर लगेच झोपणं हिला आपण बॅड हॅबिट म्हणूया. दुपारच्या वेळेला आणखी मी पुन्हा एकदा सांगतो की 15-20 मिनिट ते 26 मिनिटापर्यंत तुम्ही वामकक्षी घेऊ शकता, पण लगेच तुम्ही उठून कामामध्ये ॲक्टिव्ह झालं पाहिजे. आणि जेवण केल्याबरोबर लगेच खूप जास्त पाणी नाही पिलं पाहिजे,
थोडंसं अर्धा ग्लास पाणी पिऊन चालतं आणि एक तास झाल्यानंतर मग तुम्ही एक ग्लास दीड ग्लास काय दोन ग्लास पाणी प्यायचे ते पुन्हा नंतर पिऊ शकता. ही पण पद्धत तुम्ही केली तर अन्नाचं पचन चांगल्या प्रकारे होतं आणि अन्न पुढं सरकायला पण त्याप्रमाणे मदत होते. पुरेसं पाणी तर पिलंच पाहिजे. जेवण करून झोपणं ही तर सवय बेकार आहेच, परंतु अपुरं पाणी पिणं किंवा कमी प्रमाणात पाणी पिणं ही पण आणखी दुसरी बॅड हॅबिट आहे. पाणी चांगल्या प्रमाणात 3.5 ते 4 लिटर दिवसभराचं पाणी प्रत्येकानं पिलं पाहिजे. म्हणजे काय होईल की अन्न पुढं पुढं सरकायला मदत होईल, पचन चांगलं होईल आणि ही जी समस्या आहे या समस्या पोटाच्या राहणार नाहीत. म्हणून आपण ठरवूया की जेवण केल्यानंतर संध्याकाळी लगेच झोपायचं नाही आणि दुपारी झोपलं तर 15-20 मिनिट 25 मिनिटापर्यंत थोडं झोपूया किंवा वामकुक्षी घेऊया आणि लगेच आपल्या आपल्या कामामध्ये लागूया. अशानं पोटाचं आरोग्य नीट सांभाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.